आपण पेडणे तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये जाऊया. या गावाचे नाव आहे पारशी. या गावामध्ये बघण्यासारखे खूप काही आहे. निसर्ग संपन्न अशा या गावामध्ये हिरवीगार शेती आहे, खळखळून वाहणारे झरे आहेत. पारशी हा एक असा गाव आहे जिथे पर्यटन दृष्टीने बघण्यासाठी खूप काही आहे. या गावामध्ये वेगवेगळ्या धर्मांचे लोक राहतात. या गावाला पोर्तुगीज कालीन इतिहास आहे. इथे मंदिरे आहेत, चर्च आहेत, पण आजपर्यंत या गावाला इतिहासाच्या दृष्टीने कधी महत्त्व दिले गेले नाही. वेळ गेली की सगळं कसं काळाआड जातं तसंच पण या गावचं झालं. तर चला तर आपण आज पारशे गावाला भेट देऊया आणि काळाआड गेलेल्या इतिहासाची व महत्त्वाच्या जागांची माहिती महत्त्व समजून घेऊया. पहिली फोकत खाली ओढ असलो, पहिली दांड्याने तो ह्या केलं, ह्या मोडलो तो ह्या करून पाणी ते सगळं करून तो वयर काढलो. पहिली पाणी घालून तो साप मोडलेलो आणि जळलेलो तो वयर काढलो. आणि मग येता ह्या देऊळ बांधला, खायचा फाटल्यान घुमटी बांधली आणि घुमटी बांधली आणि मग येत आणि थोड्या वर्षांनी ह्या देऊळ केला. ही जी विहीर आहे तिथे पूर्वीच्या काळी एक तळी होती आणि पूर्वीचे लोक काजू बागायतींना पाणी घालण्यासाठी या तळीचे पाणी वापरायचे आणि या कारणामुळे या विहिरीचे पाणी स्वच्छ असायचं. आता गावचे धोंड या पाण्याचा वापर करतात आणि धोंडांनी ही विहीर बांधून काढली आहे. या आजूबाजूच्या परिसराचं वेळचेवेळी संवर्धन व सांभाळ झाला म्हणून इथलं सगळं वातावरण स्वच्छ आहे. हा जो बांध आहे तो नवीन बांधीकरण केलेला आहे. हे बांधीकरण करण्याच्या वेळी देवस्पण केलेलं तेव्हाही घुमटी बांधली आणि या बांधाचं पूर्वीचं बांधीकरण करण्याच्या वेळी इथे ह्या बांधामध्ये भटाच्या मुलाला घातले असे सांगतात. ही जी दुसरी घुमटी आहे ती त्या भटाच्या मुलाची. तो मुलगा इथे मातीतून वर आला असा समज आहे. हे या गावामधलं भगवतीचं मंदिर. ही देवी मूळ सावंतवाडीची आणि या गावातल्या एका भाडकराच्या स्वप्नामध्ये येऊन देवीने सांगितलं आपणाला सावंतवाडीमधून दुसरीकडे नेऊन ठेव. मग त्या भाडकारानं देवीला तिथून आणलं व या गावच्या चावडेवाड्यामध्ये ठेवली. मग काही पण देवीला इथे. हे या गावचं एक महत्वाचं असं एक मंदिर. या मंदिराचं नाव आहे हरिहरेश्वर. एक ऋषी या गावामध्ये येऊन स्थायिक झाला. या ऋषीकडे एक बाण होता. तो बाण ऋषीने भगवती देवीच्या मंदिरामागे ठेवला. हा ऋषी या गावातून कुठे गेला, कधी गेला याची कोणाला माहिती नाही. पण एका भाडकराच्या स्वप्नामध्ये येऊन त्याने सांगितलं बाणाला भ्रष्टकार होत आहे, त्यामुळे त्याचं मंदिर बांधा. मग हे मंदिर बांधून काढलं. या मंदिरामध्ये नंदी आहे आणि लोकांचा समज आहे की नंदी जेव्हा पुरणार तेव्हा पारशे गाव पण पाण्याखाली जाणार. मी पारशा गावामध्ये सर्वात जुन्या अशा चर्चच्या समोर उभी आहे. ही चर्च पोर्तुगीज कालीन आहे आणि ती 1868 साली बांधली गेली आहे.